काहीतरी खाऊ. काय चल काहीतरी खाऊ. काय अरे चल रे काहीतरी खाऊ. अरे ऐकू नाही तर बघ साक्षी पुढे 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 मामा झालं ना जेवण आत्ताच झालं. हा आज जेवणामध्ये पनीर मशरूम रसमलाई आणि आईस्क्रीम होती. हो 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 चालेल चालेल उद्या येईल मी. ओके काय पनीर मशरूम आईस्क्रीम रसमलाई अर पिटलं खाल्लंस की थँक यू. बोल बारो तुला काय खायचं. बघ ना काय खायचं. पनीर बघेल तवा पनीर. मशरूम बघेल तवा मशरूम. पावभाजी बघेल तवा पावभाजी. अरे मग काय खायचं. बघ ना आता काय आहे ते. व्हेज मराठा बघेल तवा व्हेज मराठा. अंडी बघेल तवा अंडी. अरे मग काय खायचं. अरे बघ ना आता तू. हत्ती मटन बघेल तवा हत्ती. खाणं ना करणं फुकटचा टाइमपास. शंभर रुपये कभाची भाजी. 200 रुपये कभाची भाजी. 500 रुपये कभाची भाजी. 1000 रुपये कभाची भाजी. 5000 रुपये कभाची भाजी. क्या बात है. 10000 रुपये का भाची भाची. क्या बात है. 100 रुपये का मामा. 100 रुपये. क्या बात है. ओए बारो माझ्या पॉकेटातले 1000 रुपये तूच घेतल्या ना. काय म्हणलं मी. होय काय म्हणलं मी. काय म्हणलंस. या कोपऱ्यात बसल्यावर ना नावाशिवाय दुसरं काहीच ऐकायला येत नाही. काय पण काय पण काय काय पण. तुला जर खोटं वाटत असलं ना इथं येऊन बस. मामा हा येतय की ऐकू. परवा दिवशी तू साक्षीला 10000 ड्रेस गिफ्ट केलास ना. त्याच बिल आहे माझ्याजवळ. आलं का ऐकू. अरे खरंच रे बारू. या कोपऱ्यात नावाशिवाय दुसरं काय ऐकूच येत नाही. जादूई कोपरा. अरे बारू काय करायला. काही नाही. तुला काय झालं. अरे बारू चल नाश्ता करू. कर तूच. काय झालंय. अरे काय शोधतो बारू. तुला काय करायचंय. अरे बारू तुला नेमकं झालंय काय. अरे काय सांगू रे तुला. तुला एवढी मोठी सख्खी भाची असताना तू त्या शेजारच्या पोरीची लाड करायला तिला चॉकलेट द्यायलास. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तू तिला चॉकलेट देताना लाड करताना. अरे बारू मला काय नाही ऐकायचं. अरे ऐक मला काय नाही ऐकायचं. मला काय नाही ऐकायचं. मला काय नाही ऐकायचं. मला काय लय नाटक नकोस करू. तू पण नको करू. ओ दादा तुम्ही मामा भाची ना. हो 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 तुमचे व्हिडिओ लयच भारी असतात राव. महाराष्ट्राची एक नंबर कॉमेडी जोडी लयच भारी. मला लयच भारी वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. थँक्यू. बारकीची ऍक्टिंग पण लय भारी असते बरं का. पण काय पण म्हणा बारकी पेक्षा मामा स्मार्ट आहे. बर लय भारी वाटलं तुम्हाला भेटून. चला एक सेल्फी घेऊ का. हो 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 नक्कीच नक्कीच. ए बाळा इकडे काय हो काका. ही घे चॉकलेट. नाही पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला माहितीये का मी चॉकलेट का नाही घेतली. आमचा नवीन व्हिडिओ आलाय ब्लॅकमेल. तुम्ही तो जाऊन बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळून जाईल. ओय बारो समोरच्या फ्लॅट मध्ये कोणी राहायला आले का. हा आलेत ना. अरे यार शिट. का काय झालं. काय नाही रे माझ्या मित्राला पाहिजे होता. पण ठीक आहे जाऊ दे. तिथं राहायला कोण आले. आली एक फॅमिली. एक पोरगी पण आली ना. हा आली ना. मग कर ना मग तिच्यासोबत मैत्री बैत्री. काय
नाही रे, असंच कधी मधी बोलव जा चहा पाण्याला आपल्या घरी, आपलं शेजार धर्म म्हणून, बाकी काय नाही. एवढं पण घुमून फिरून बोलायची गरज नाही, सगळं कळतंय मला. काय भाऊ पैलवान आहे तिचा, उचलू उचलू आदळीन तुला आणि फुटबॉल बनून खेळीन. बोलू का चहा पाण्याला शेजार धर्म म्हणून? नाही नको नको जाऊ दे, नादच नको करायला. होय भारू, तुझ्याकडे 100 रुपये दे ना जरा अर्जंट काम आहे. नाही बाबा, मला आताच भेटलेत. अरे दे ना भारू, खाली ऑटोवाला वाट बघतोय, दे ना प्लीज. नाही. अरे तुला तासाभरात देतो ना. तू एकदा नाही म्हणलं कळते का? इकडे नाटकच करी ते. इसकी मौत सोचनी पड़ेगी. हा काय नाही ग, मी येणार होते तुमच्यासोबत पिझ्झा खायला, पण काय आहे ना, माझ्या मामाने माझे 100 रुपये घेतलेत ना, म्हणून मी येऊ शकले नाही तुमच्यासोबत पिझ्झा खायला. यदि आपने किसी के 100 रुपए भी लिए हैं तो वापस कर देना, यदि नहीं कर पाए और आप किसी का पैसा लेकर मर गए तो अगले जन्म में उसके घर का कुत्ता बनकर या बैल बनकर तुम्हें चुकाना पड़ेगा उसका. ए भाई ए, धर तुझे पैसे, कुठून मला अक्कल आली, मी तुझ्याकडून पैसे घेतले. पैसा तेरो सकी यो बे पैसा. चल गीत घासनी आगी, टाक मधी घास. कस असं टाकन घास असं, आता कायच करावं, असं टाकन घास की नीट बळ असल्या घास की. हा चल घे दुसरं भांड, मधी हात घाल, सगळ्याच नाही जायचं, तीनच बोट घाल की. हा असं बळ लाव की, जर ताकद लाव म्हणलं तर. दुसरं भांड. अरे बारू मामा का भांडे कसं लागलंय? काय नाही, तसं लग्न ठरलंय ना. त्या दिवशी मला आणि मामाला पिक्चरहून यायला उशीर झाला. रस्त्याने कोणीही दिसत नव्हतं, मरणाची थंडी वाजत होती, कुत्रे भुंकत होते, जिकडे तिकडे सामसूम, वॉचमॅनही जागेवर नव्हता. असं वाटत होतं की आम्हाला कोणीतरी पाहते. आम्हाला खूप भीती वाटत होती. कसं बसं आम्ही त्या भयानक पार्किंगमधून लिफ्टच्या जवळ पोहोचलो, पण लिफ्ट काय लवकर येत नव्हती. नाही नाही ते आवाज येऊ लागले, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि किरकिऱ्यांची किरकिरी चालूच होती. पण एकदाची लिफ्ट आली आणि आम्ही लिफ्टमध्ये प्रवेश केला. काही क्षणातच आम्ही आमच्या घराजवळ पोहोचलो. जसं आम्ही घरात पोहोचलो तसं मी मामाला विचारलं, मामा मग आता काय? कुठं काय, हातडायचं झोपायचं. चला चला.